What is Navy? What is Sudarshi? What is Sachin? What is Priya? And Saket? Saket has joined me. मी सगळ्या आपल्या सगळ्यांचा आभारी आहे की आपल्यामुळे मला इथे येता आलं वेळेस आणि वजन कमी करण्याविषयी मधुमेह टाळण्याविषयी जे काही माहिती आहे थोडंफार ते सांगण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. वेळेची थोडीशी अडचण आहे कारण आज माझी 3 व्याख्यानं थांबलेली आहे. माझं फ्लाईट लेट झाल्यामुळे मी 5:15 पुण्या गेला होतो ते 10:15 म्हणजे 5 तास सगळं टाईम टेबल डिस्टर्ब झालं आहे. त्याच्यामुळे मी तुमच्याशी 20-25 मिनिटं या विषयावर बोलला आहे. थोडंसं स्लाईडली थोडंसं महत्त्वाचं तुम्हाला सगळं सांगणार आहे की असं होणार नाही की तुम्हाला जे मिळायचं ते मिळणार कदाचित क्वेश्चन आन्सर्सला आपल्याला काही मिळणार नाही पण तुम्ही मला फोन करू शकता किंवा माझ्या ईमेल उत्तर दिलेलं आहे या ईमेलवर तुम्ही प्रश्न पाठवू शकता मी त्याचं मला उत्तर देईल. विनास हा शब्द लावण्याचं कारण असं आहे की लक्ष लोकांना वाटतं की दुसऱ्याने आपलं वजन कमी करायचं आपल्याला काही त्रास देऊ नये म्हणून अनेक शब्द सुद्धा लावलेला आहे. पण मी सांगतो ते काही 100% विनाश नाही. इट इज नॉट 100% एफर्टलेस पण लेस एफर्ट आहे. कारण मग काय करतील वजन कमी करायला जमत नाही. 8 दिवसापूर्वी माझ्या मित्राच्या बायकोचा फोन आला. ती म्हणाली तुमच्या मित्राला काही समजावून सांगा नाही तुम्ही घटस्फोट घेणार. मी म्हटलं आता लग्नाने नंतर 25 वर्षांनी घटस्फोट कसं घेतले असेल नाही काहीतरी पतीपत्नी रोवाला चक्कर असू शकतं. पण म्हटलं आपला मित्र तर असा नाही आहे. मी म्हटलं तू वहिनी झालं काय भांडण झालं का नाही म्हटलं सगळे पण काय झालं नाही नाही आजकाल डायटिंग करतो म्हटलं काय चांगली होते बायकोला आनंद व्हायला पाहिजे जोराचं पोट कमी झालं वाईट कशाला वाटलं तसं नाही म्हणे. तो प्रॉब्लेम असा आहे की तो सकाळ दुपार संध्याकाळ फक्त कोबी खातो म्हणजे म्हटलं त्याचं तरी काय घरातले गहू तांदूळ कोबी खाल्ली तर काय तसं नाही म्हणे अडचण दुसरीच आहे त्याच्या अंगाला तर कोबीचा वास आहे आणि 25 वर्षापूर्वी लग्न कोबीशी केलं होतं या माणसाशी केलं होतं त्या तुलनेत मी ते सांगणार ते अतिशय साधं सोपं सहज करायला लागतं. मी जे तुम्हाला सांगणार आहे हे डॉक्टर दिसकरांनी भारताला सांगायची सुरुवात 1997 केली होती आणि त्यांनी जे सांगितलं तेच मी थोडी सुधारणा करून त्याच्यावर संशोधन करून तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे हे व्याख्यान आणि हे अभियान डॉक्टर डिस्करांच्या स्मृतीला आम्ही आदर दिला. 4 प्रकारच्या लोकांना मी जी काही जीवनशैली बदल सांगतो त्याचा फारसा उपयोग आवश्यकता नाही. पहिला प्रकार म्हणजे यांचं वय 18 वर्षे झाले असे ते गुन्हे. दुसरं गरोदर महिला आणि ज्यांचं 2-9 महिन्यापर्यंत आणि अंगात पास अशा महिला त्यांनी हा डायट प्लॅन किंवा हे करायचं नाही. टाईप 1 डायबिटीस वगैरे पण करायचं नाही. आणि अजून एक प्रकार असतो तो तुम्हाला विचारल्यानंतर वेळ मिळाल्यानंतर ते मी सांगेन. आता हे काही सांगायची आवश्यकता नाही की लठ्ठ कोणाला म्हणायचं ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया 7 सोपा आणि ते 18 सेंटीमीटर्स म्हणणं खरं आहे. जे उत्तर येईल ते किलोमीटर जास्तीत जास्त वजन असावं ते जास्तीत जास्त आहे. त्यातून 10% कमी करा म्हणजे रेंज मिळते. म्हणजे भारतीय महिलांची सरासरी उंची 150 सेंटीमीटर आहे त्यातून 100% करा उभे 50 त्यातून 10% वजा करा उभे 45 म्हणजे भारतीय महिलांचं वजन 45 ते 50 किलो असावं काय आणि पुरुषांचं 165 सेंटीमीटर हाईट असतं त्यांचं 59 ते 65 किलो वजन पाहिजे अशी अपेक्षा. पहिला गृहपाठ सगळ्यांसाठी आपलं वजन किती पाहिजे आणि किती जास्त ते शोधा. खूप लोकांनी चेहरा दिसला त्यांनी ऑलरेडी केलं आणि लक्षात आलं की अरे बाप आपलं 12 किलो जास्त आहे 20 किलो जास्त आहे 22 किलो जास्त आहे लक्षात पण आपलं वजन जास्त हे मान्य करणं आणि किती कमी करायचं हे टार्गेट मिळणं हा वजन कमी करण्याच्या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्ही मान्य नाही केलं तर प्रयत्न नाही का आणि तुम्ही आता एक पायरी पुढे आला. मी म्हणत असतो की व्याख्यान हे माहिती देणारं व्याख्यान नाही किंवा करमणुकीचं व्याख्यान हे लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स तुमचं आयुष्य बदलण्याची क्षमता या व्याख्यानामध्ये आहे. मी जे सांगितलं ते तुम्ही करा 3 महिने तर तुमचं आयुष्य बदलू शकतो त्याविषयी माझ्या मनात काही सांगते. तुमचा उद्याचा दिवस आयुष्यासारखा असणार हे नक्की आपल्याला माहिती की लठ्ठपणाला काय काय प्रॉब्लेम म्हणजे गर्भधारणा जो होण्यापासून हे सांगून होती अनेक गोष्टी लठ्ठपणा 2 प्रकार सांगतो आपण सफरचंदासारखं आणि नासपती. सफरचंदासारखं मध्ये कुठे पोट सुटलेलं वर खरी बाई सेंट्रल ओबीसी आणि दुसरं नासपती झालं म्हणजे कमरे खालचा निकंबाचा भाग मोठा पोट मात्र लागतो. तर लठ्ठपणा कुठलाही पाहिजे पण सफरचंदासारखं जास्त आहे
घरी गेल्यावर दुसरा चौपट असे सर्व उभं राहत ना असेल का बोलतो असं उभं राहतो तुम्हाला कळेल की तुम्ही काय सपोर्ट देत आहात एक महिने चिंता करा लागत नाही तू सपोर्ट देत नाही तुम्हाला काही असं तर होतो मी सांगितलं करा तर काही दिवसात तुम्ही नक्की लटकवण्याचे अनेक कारण म्हणजे खोलात माणसं जाणार पण आग्रह करण्याची जी आघोरी पद्धत आपल्याकडे आहे ती एक लटकवण्याला मोठी कारण होतं लटका आग्रह कुणी कोणाला करायचा डायबिटीस दोन पेशंट एकमेकाला आग्रह मुक्ती शेजारी बसतात गुलाबजा वाढणारा म्हणून यांना बघून परत दिसतो त्यामध्ये यांना डायबिटीस त्यातला एक म्हणतो की अरे यांना चार वाढावं लागतं तो म्हणतो की यांना दोन वाढा आणि मग दोघं ते तीन तीन वाटून खातात मग असं तुम्ही आग्रह करून खात असाल तर नक्की बदल अनेक कारण आहे अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे डायबिटीसच्या पेशंटला जेव्हा आम्ही इन्सुलिनचे इंजेक्शन द्यायला इन्सुलिनचे इंजेक्शन ना त्याचा साईड इफेक्ट वेट गेन असत आणि डायबिटीसमध्ये आम्ही जेवढे मेडिसिन वापरतो एक्सेप्ट मेटफॉर्मिन सगळ्या औषधांमुळे भूक वाढते आणि वजन वाढते अनेक कारण आहे खूप लोकांना बरं वाटतं की आपला लठ्ठपणा कुठल्या तरी एका कारणामुळे असेल आपलं काही जास्त चूक नाही पण खरं कारण जे आहे लठ्ठपणा असतं ते मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता आणि एनर्जी खर्च करत नाही त्याच्यामुळे साहजिकच पॉझिटिव्ह बॅलन्स होतो आणि वजन काही डायट प्लॅनमध्ये सारखं गायडन्स झालं तुम्हाला चॉकलेट पण दिलं खायला
तर तिकडे मॅडमना मुंबईत फोन करून विचारायचं, मॅडम चॉकलेट खाऊ का? मॅडम म्हणतात आता चॉकलेटची वेळ नाही, ब्लॅक कॉफी विथ कोकोनट ऑइल. तेव्हा तुमच्या लक्षात येते की माझं आयुष्य असं झालं की मी कोणाचं गुलाम नाही, सध्या एक चॉकलेट खायचं स्वातंत्र्य मला नाही, त्यामुळे तो डायट प्लॅन बसतो. काही डायट प्लॅन संस्कृतीदृष्ट्या विपरीत असतात. म्हणजे व्हेजिटेरियन लोकांना सांगतील की सकाळी चिकन, दुपारी मटण, रात्री फिश. आता लोक ते ही करतात, वजन कमी करायला काही करतात, पण ते 15 दिवस महिनाभर करू शकते, जास्त करू शकते. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की वेट लॉस इंडस्ट्री आपल्याला एक्सप्लेन काय करते, त्याचं महत्त्वाचं कारण आपल्याला असं वाटत असतं की आपलं वजन 100 कमी करतात. काही लोक एकदा व्याख्यानाला येतात ठरवलं की आता लोक सर उद्या आपल्याला माझ्यासाठी पडणार आहे करायचं, तर मी काय असलं करणार नाही, मी फक्त रस्ता दाखवणार आहे, चालायचं तुम्हाला. मला शेवटी असं वाटायला लागलं सगळे पुढे बसणार की होते बोलून जगत एवढं वेळ मागलं. तुम्ही सगळे हसलात, तुम्ही काय गोष्ट म्हणायची हे काय याला आम्ही लाईफ सक्सेस बॅलेन्स करतो. पोटात पाहिजे मिळायचा, फॅट काढायचं, एका लिटरला 10,000-20,000 द्यायचं, लोक मरतात सुद्धा. काही लोकांचं बॅरेट म्हणजे स्टमक कापून टाकतात, स्केटमेंट करतात. काही लोकांचं बायपास म्हणजे अन्न स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाऊ द्यायसाठी डायरेक्टली मोठ्या हातात पाठवतात. म्हणजे मिरजमध्ये ट्रॅफिक यायचं नसेल तर आपण बायपास करतो ना, असं असं घ्यायचं तसं बायपास करतो. असं कुणाला वाटेल का असं वजन कमी करतात, असं कुणाला वाटतं? हे चित्र आणि हे चित्र याच्यामध्ये गुणात्मक दृष्ट फरक आहे. क्वालिटेटिव्हली बोथ आर सिमिलर. कोणत्या डायरेक्ट अशा डायरेक्टमध्ये स्वतःवर येतो की तो सक्सेस कुठे, त्याच्यामध्ये कुठले कुठले क्वालिफिकेशन असायला पाहिजे, क्रायटेरिया असायला पाहिजे. एक तर तो फुकट असा, पण आयुष्यभर कुणी पैसे लागत नाही. दुसरं त्याला एक्सपर्ट लागत नाही, कारण एक्सपर्ट नाही आलं फ्री आहे. एक्सपर्ट आहे कुठलं फुकट मिळत नाही जाणार, त्याने पैसे पोहोचावं लागतं. तिसरं मशीन आणावं लागतो नाही, ब्युटिशियल सप्लिमेंट बाजारातून विकत घ्यावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आनंदाने आयुष्यभर करता एवढ्या तर गोष्टी म्हणजे मन मारता का म्हणजे हे खाऊ नको ते खाऊ नको असं असा काहीपर्यंत मिळाला तर तो सक्सेसफुल आहे असं मला वाटतं. आणि माझ्या सुदैवाने मला डॉक्टर दिसकरांचं लेक्चर एकाने आनंद दिला की तू सगळं व्यवस्थित हे करून पाहा. पण ते लेक्चर नाही ऐकलं, त्या लेक्चरमध्ये दिसकरांनी एक साधा सोपा संदेश दिला, ते मी तुम्हाला सांगा. त्याने सांगितलं वजन कमी करायचं, निरोगी राहायचं तर काय करा, दिवसात 2 वेळा जेव्हा, इतर वेळा तुम्ही उघडायचं तर बोलण्यासाठी त्याचं पाणी पिण्याचं. मी ते व्याख्यान 5-6 वेळा ऐकलं. म्हणजे असं म्हणतात ना दिसकर कमी का असं म्हणत नाही, नॉनव्हेज खाऊ नका तसंही म्हणत नाही, गोड खाऊ नका तसंही म्हणत नाही, तेल तूप खाऊ नका तसंही म्हणत नाही. असं असं काय शक्य का की हवं ते खायचं, फक्त नियम काय 2 वेळा खायचं, बाकी काही कुठलाच नियम नाही. पण मी असा विचार केला की डॉक्टर दिसकरांसारखा विद्वान माणूस सांगत असेल तर काही ना काही करते त्याच्यामध्ये असं. आणि म्हणून मी प्रामाणिकपणे ते 3 महिने प्रयोग केला आणि 3 महिन्यामध्ये माझं 8 किलो वजन कमी झालं, पोटाचा घेऊन 2 इंच. ते जे काही मला हवं होतं आणि जेवढे मी वर्ष वाया घातलं होतं ते सगळं 3 महिन्यामध्ये करतो. तेव्हा मी लक्षात आलं खरंच डॉक्टर दिसकर म्हणतात त्याच्यामध्ये करत. मग मी दिसेल त्याला सांगायला सुरुवात केली. बरेच लोक माझ्या ओळखीचे आहेत, माझी मुलगी कुठे दिसली की त्यांना हे सांगत होतं तेव्हा दोनदाच म्हणजे अवस्था माझी अशी राहिली होती की मला रस्त्यात अनोळखी माणूस जरी दिसला पोट सुटलं तरी मी त्याला पकडायचं पडत आणि असं मुलाच म्हणजे पण असते नाही. तुम्ही हे प्रयोग करणार नाही म्हणजे तुमचं पोट कमी झालं की तुम्ही लोकांचे मागे ना. आता थोडक्यात सिद्धांत काय, थोडी जी थेरी आवडतो की थेरी इन्सुलिन बद्दलची थेरी. तुमच्या रक्तातले इन्सुलिनची लेवल जर वाढली तर तुम्ही नटले होता तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स येतो आणि नंतर तुम्हाला टाईप 2 डायबिटीस येतो. हे सगळं जे आपण बोलतोय टाईप 2 डायबिटीस बद्दल बोलतोय, टाईप 2 बद्दल आपण बोलतोय. आणि इन्सुलिन तुम्हाला माहिती आहे पॅनक्रियास मध्ये काय होतं, 2 प्रकारे काय होतं. एक आहे बेसलाईन सिग्नेचर, ते असतं 18-32 युनिट 24 तासात काय होतं, विच यू कॅनॉट स्टॉप. ते 24 तास थोडं थोडं इन्सुलिन सिग्नेचर होतं जिवंत राहण्याचं काय होतं. दुसरा प्रकार म्हणजे खांद्यावर इन्सुलिन काय आणि तुम्हाला लागणारे एकूण इन्सुलिनपैकी 50% बेसलाईन असावं, 50% तुम्ही खाण्यावर टाकणार म्हणजे 18-32 मिनिट तुम्ही खाण्यावर तयार करा. आता जे तुम्ही इन्सुलिन खाण्यावर तयार करता त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही कमी खा किंवा जास्त खा याच्या विशिष्ट प्रमाणात इन्सुलिन देत नाही. 1 गोळी खाणे काय 2 गोळ्या खाणे, समजा तुमचं आपण साध्या भाषेत सांगतो की प्रत्येकाचा एक माप असतं इन्सुलिन सिक्रेट करण्याचा, कोणाचं 4 युनिट, कोणाचं 8 युनिट, कोणाचं 10 युनिट. मग 2 माणसाने 1 गोळी खाल्ली तर त्याचं माप 8 युनिट्स आहे, तो 8 युनिट इन्सुलिन तयार करेल, याचं 4 युनिट 4. आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी ऑफ फूड कमी जास्त खाल्लं तरी इन्सुलिन लेवल असतात. आणि शेवटचा मुद्दा असा की एकदा ते माप रिकामं झालं की भरायला 55 मिनिटं लागतात. व्यवहारात अर्थ काय की तुम्ही जेव्हा बसले आणि 55 मिनिटं जेवण संपवलं ते इन्सुलिनचं माप एकदा रिकामं करा, म्हणजे तुम्ही इन्सुलिन एकदा सिलेक्ट करा. तुम्ही 55 पुढे गेला तर
घंटा पंचा घंटा में एक दिन इंसुलिन दे ऐसे साधा सोफा का सिद्धांत है। इंसुलिन से काम तो नहीं तो जोड़े सेल्स है ये सेल्स को इंसुलिन रिसेप्टर से आणि जोपर्यंत रिसेप्टरचं क्रम उघडलं जात नाही तोपर्यंत ग्लुकोज सेलमध्ये जाऊ शकतो। कारण एनर्जी मिळवायची असेल तर आपल्याला ग्लुकोज किंवा फॅटी हे दोन ऑप्शन आहेत। तर ग्लुकोज जर पेशी जायची असेल तर इन्सुलिन हॅज टू वर्क इन्सुलिन ते ग्लुकोज बुडायचं तर ग्लुकोज पेशी जाईल। म्हणजे पहिलं काम इन्सुलिनचं आहे ग्लुकोज पेशीमध्ये पोहोचतो मग ते काम झालं पेशी वापरलं मग तरी एक्स्ट्रा ग्लुकोज शिल्लक आहे तर काय करायचं खिशा पेशी जर असेल तर आपण का फरक ठेवू शकतो तर जास्तीचे ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन होतं याचं कारण असं की पोळी खाल्ली भात खाल्लं वरण खाल्लं त्यातल्या ग्लुकोजचं कन्व्हर्शन फॅटी ऍसिडमध्ये केलं कोणी केलं इन्सुलिन या सगळ्या मागचा करता करता इन्सुलिन पण अमिनो ऍसिडचं रूपांतर प्रोटीन्समध्ये करतो फॅटी ऍसिडचं रूपांतर फॅटमध्ये करून सांगतो म्हणून इन्सुलिन इज कॉल्ड एज अनाबोलिक संग्राहक संप्रेरक हार्मोन ऑफ सिंथेसिस। जर लेव्हल वाढली तर म्हणतात हायपर इन्सुलिनेमिया आणि हा शब्द तुम्ही टाकला गुगलवर यू विल गेट थाउजंड्स ऑफ रिसर्च आर्टिकल्स आणि कुठलंच रिसर्च आर्टिकल असं म्हणणार नाही की हे आरोग्यासाठी चांगलं वाईट असेल काय होतं ब्लड प्रेशर वाढेल हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतील लठ्ठपणा वाढेल आणि सगळ्यात भयंकर काय करतं तर इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण कारण काय की आपल्या सेल्सने अपेक्षा काय की खाल्ल्यानंतर इन्सुलिन निर्माण व्हावं आणि काम झालं की पुन्हा झिरो लेवल थांबवा फास्टिंग अशी अपेक्षा आणि तुम्ही जर ती लेवल वाढवून ठेवली तर सेल्स त्याला विरोध करतात त्यांना ते थोड्या इन्सुलिनची सवय नाही का नाही सवय कारण ह्युमन बिईंग्स आर डिझाईन्ड फॉर स्टार्वेशन नॉट फॉर ओव्हर इटिंग। आपण जेव्हा जन्माला आलो पृथ्वीवर आलो काही लाख वर्षापूर्वी तेव्हा आपल्याला आपण शिकार करून खातो आणि शिकार करून खात असल्यामुळे आपल्याला ब्रेकफास्ट लंच डिनरला हरी मिळून समोर उभं राहणं होतं की मला खावं यू हॅव टू स्ट्रगल फॉर एव्हरी प्रत्येक शिकारीसाठी भांडावं लागायचं कळावं लागायचं तर आज शिकार मिळेल तर पुढची 20 दिवसांनी मिळत होती त्यामुळे इन्सुलिन लेवल जास्त असणं आपल्या पेशींना मानवत नाही म्हणून ते विरोध करतात मग काय होतं तुमचं माप जे 4 मिनिट्स असतं ते 8 मिनिट्स होतं मग 12 मिनिट्स होतं असं करता करता अवस्था अशी येते की तुमच्या रक्तात ग्लुकोज वाढलेला आहे इन्सुलिन वाढलेलं आहे ग्लुकोज कॅनॉट एंटर द सेल्स मग तुमचं शरीर नाहीला जर तुमचे प्रोटीन्स वापरायला सुरुवात करतं एनर्जीसाठी म्हणजे तुमचे मसल झडायला लागतात तुम्ही खाण्याला लागतात ग्लुकोज तुमची लघुतून जायला लागतात देन यू गो टू फिजिशियन उपाशी पोटी 250 जेवल्यानंतर 350 म्हणजे लेवल यू आज म्हणजे लक्षात घ्या लागणार की आपल्या शरीरात इन्सुलिन निर्माण झालं नाही म्हणून डायबिटीस नाही झाला टाईप 2 डायबिटीस त्यामुळे झाला की इतकं इन्सुलिन निर्माण केलं पण सगळं बिनकाम म्हणून म्हणजे वजन वाढणे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि टाईप 2 डायबिटीस हे एकाच हायवेवरच्या माइलस्टोन्स आहेत या सगळ्यांचं कारण काय इन्सुलिन लेवल वाढणे हे सगळ्यांचं कारण जर इन्सुलिन लेवल कमी झाली तर काय अपोजिट गोष्ट सुरू होतं पहिल्या की नंतर ग्लुकोज वापरला ती संपल्यानंतर ग्लायकोजन रेट होतं ते 400 कॅलरी घेतात मग खिशात पैसे संपले कपाटातले पैसे संपले की मग काय करतो माणूस बँकेत जाऊन एफडी मोडतो कोणी सुखासुखी एफडी मोडत नाही काय मोडतो दोन हे संपलं की मग म्हणजे फॅटला केव्हा लागेल जेव्हा ग्लुकोज आणि ग्लायकोजन संपले तेव्हा फॅटला म्हणजे या जलामध्ये जलाप्रमाण वजन कमी करायचं जलाप्रमाणात चरबी जळायची त्याच्या पुढे एकच मार्ग तो मार्ग म्हणजे इन्सुलिनची लेवल कमी करणे दुसरं कुठे मार्ग इन्सुलिनची लेवल कमी करायची असेल तर उद्यापासून काय करणार कमी खाणार की कमी वेळा खाणार कमी वेळा कमी करून उपयोग नाही कमी खाल्ला काही जास्त खाल्ले की इन्सुलिन लेवल टाकणार पण कमी वेळा खाणार हा आपल्याकडे वाढणार आता तुमचं सर्व उदाहरण घ्या किती वेळा इन्सुलिन तयार करताना सकाळी उठून चमचावर साखर टाकून चहा पिला एक माप पडलं मुलाचा कबा बनवला शिरा बनवला तुम्ही तुमचे फोन पाहिला एक माप पडलं भाजीवाल्याची घासाघीस केली दोन सपन त्याचा पुढे खायला एक माप पडली तिरुपतीचा प्रसाद केला तुम्ही आजारा खाल्ला एक माप पडली तुमचं सांगितलं होतं की उद्याचा दिवस आजच्या सारखा असणार नाही उद्यापासून काही खायला हात पुढे दिला की भगवान इन्सुलिनची घंटी वा सुखासुखी खाऊ द्या पण अवेअरनेस वाढ मी पुढे तुम्हाला काय आणून दिला पेढा तुम्ही काय करा तो पेढा घ्या हातात ठेवा तिकडे बघा आणि काय विचार करा मला येऊच्या
चार ट्यूशन टाकले लोक आहेत का? नाही. मग काय करतो? वाटेल करतो, जेवतो ना. हे अवेअरनेस आता साधा सोबत काय काय सामान्यपणे माणसाला दोनदा कळत होतं तर दोन वेळा ओठा त्या दोन वेळा जेव्हा ज्याला उठवा आला तो नशीब ज्याला नाही उठवा खूप लोक असे त्यांना उठूच येत भुके जातीच खाला. मग दोन पॅटर्न द्यायला लागले सकाळी नऊ संध्याकाळी सहा दुपारी साडेबारा एक रात्री साडेआठ नऊ हे दोन पॅटर्न एका पॅटर्नने चालू होते. अठरा दिवसात तुम्हाला ट्रायल एंड एरर कळेल की आपली वेळ नऊची नाही साडेदहाची अकराची जे असेल एकदा वेळ ठरली की त्यावेळेला जेवा दोनदा जेवण एकदा जेवायला बसला की पंधरा मिनिटं जेवण संपलं पंधरा मिनिटं जेवा असं भेटले नाही. दुसरा डोळा त्याचा असा अर्थ घेतला की पंधरा मिनिटं जेवा आणि होईल तसं सुरुवातीला पहिले अठरा दिवस तुम्ही जेवा सुरुवात का बरं तसं आणि तुम्ही तुमचं ताण जेवायचं ते आणि चोवीस तासात घरातल्या लोकांनी काय काय खाल्लं ते सगळं जमा करून ठेवा ते सगळं खाल्लं आपण काही राहिलो पण अठरा दिवसात तुम्हाला कळेल आणि तुमचं शरीर बरोबर हवं तेवढं खायला सुरुवात करा. पंचावन्न मिनिटं मॅक्सिमम होते कारण इन्शुलिन सिक्रेशन एकदाच करायचं पंचावन्न पुढे गेलं तर दोन झालं म्हणून आपल्याला पंचावन्न तास संपायचं. दोन जेवणांच्या मध्ये काही शो लागा पाणी पिणं हे बेस्टेस दोन जेवण गोड कमी खा गुळ साखर मध हे सगळं आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेवढं कमी खा डायबिटीस वगैरे खाऊच नका इतरांनी पण जेवढं कमी खा तेवढं चांगलं आणि प्रोटीन्स जेवणाचं वाढा. नॉनव्हेज लोकांना प्रॉब्लेम येते कारण चिकन मटन फिश काही खाल्लं तरी चांगलं प्रोटीन देतात तर व्हेजिटेरियन लोकांचा मोठा प्रॉब्लेम आहे. कोणी खाल्ले तर अकरा टक्के भात खाल्ला तर नऊ टक्के वरण खाल्लं तर वीस टक्के आणि वरण कसं खाता वाटीमध्ये तळाशी डाळ आणि वर पाणी मग काय प्रोटीन मिळणार. मग काय करा तीन पोळ्या खाताना एक पोळी कमी करा वाटीवर मोडायला कडधान्य खा घट्ट वरण खा सोयाबीन खा शेंगदाणे खा चीज खा पनीर खा म्हणजे कार्बोहायड्रेट थोडे कमी प्रोटीन थोडं आहे लगेच म्हणजे उद्यापासून पोळी बंद करतो. बंद नाही करायचं नाही आयुष्यभर जे एन्जॉय केलं खाणं आवडतं तेच खायचं कारण हे लाईफस्टाईल आहे हे काय डायट नाही आयुष्यभर करता लागेल म्हणजे असं कुठली गोष्ट करायची नाही की आपल्याला आयुष्यभर नाही करायचं चार वेळेस नाही कमी करून सोपं बंद करणं आवडेल तसं करू नये मग हा साधा सोपा डायट आहे. दोन जेवणांच्या मध्ये काय घेते पाणी घेतलं लावत होतं घरी बनवलेलं पातळ का विकतचं ताक नाही दोन चमचे दही घ्या त्याच्यामध्ये ग्लासभर टाकत ते हवं तेवढं पिऊ शकतो. ग्रीन टी ब्लॅक टी आवडत असेल चालेल पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाण्याचा पातळ चहा पण चालेल त्याच्यातच साखर किंवा शुगर फ्री टाकायचं नारळ पाणी चालेल मलई खायची नाही काळानंतर चाळीस रुपयाचं मलई वाया कशी लागली होती वाया आलो नका लंच किंवा डिनरच्या वेळेला खावा टिका आणि वाया कसं घालवायचं या तीन शब्दांमुळे महाराष्ट्रातल्या निम्म्या मुलांना लक्ष झालेलं आहे. मी सांगत असतो की तुम्ही घरातल्या डस्टबिनची खाली घेता पण स्वतःचा डस्टबिन बघू देता शरीरामध्ये अन्न टाकणं सोपं आहे काढणं पण आवडेल एकशे दहा किलो तर माणसाला विचार तो सांगतो सर हवा खाली तरी बदल वाटतो तसं करू नये बरं वाया का लंच किंवा डिनरच्या वेळेला असं तुम्ही असतं टोमॅटोचे एक दोन पोळी जास्ती असते टोमॅटो खातात चालेल पण हे पदार्थ का सांगितले कारण हे पदार्थ खाऊन इन्शुलिन निर्माण होत नाही असं जेवढे आम्ही रिझनेबल प्रयोग केले रिझनेबल लोकांना नंबरवर त्याच्यावरच लक्ष द्यावं आणि इन्शुलिन तयार होतं हे फुलप्रूफ आहे का शंभर टक्के नाही. पाणी उत्तम आहे दोन जेवणामध्ये पाणी हे बेस्ट आहे शुद्ध होणे पण हे पदार्थ त्यातल्या त्यात सेफ आहे हे तुम्ही घेऊ शकता. काय काय अडचणी येऊ शकतील साखरेचा चहा कसा सोडू सकाळचा किती लोकांना प्रॉब्लेम आहे मला पण जाऊ साखर हे ॲडिक्टेड साखर तो दसत नाही डायबिटीसच्या ज्या लोकांना बिनसाखरेच्या चहाची सवय त्यांना तुम्ही चुकून साखरेचा चहा दिला त्यांना मळमळतं